नमस्कार मी कास्कर अनिल आणि ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय घेऊन येत आहे प्रत्येक कळीला हक्क आहे फुलण्याचा या विषयाला स्पर्श करत असताना मला तुमच्यापुढे एक संदर्भ ठेवणं अत्यंत गरजेचं वाटतं होते आणि गणपती बाप्पाची पूजा करण्याकरता आईने मुलाला सांगितलं बाळू आपल्या बगीचेमध्ये जा आणि पूजे करण्याकरता गुलाबाचे फुलं घेऊन ये बाळू बगीचेमध्ये जातो फुलं घेऊन येतो दुसरी चतुर्थी आली आणि दुसऱ्या चतुर्थीसाठी फुलं आणण्यासाठी बाळूला सांगितलं जातं बाळू फुलं आणण्यासाठी गेला आणि गेल्यानंतर त्या एक एकसुद्धा फुलं नव्हतं त्याला कळलं आपल्या मित्राने बगीच्यातले सगळे फुलं घेऊन गेलेलं आहे तिसरी चतुर्थी आली तिसरी चतुर्थीला सगळ्याच्या अगोदर बाळू गेला आणि बगीच्यामधले जेवढी फुलं होती जेवढी काही कळ्या होत्या सगळ्याच तोडून आणल्या पुन्हा त्याचे मित्रमंडळी गेली बगीच्यामध्ये आणि पाहता तर एकही फुल नाही आणि मग त्या मुलांना कळालं की आपल्या बाळूने सगळे फुलं घेऊन गेलेलं आहे बाळूच्या घरी गेल्या आईकडे तक्रार केली आई सगळे फुलं बाळूने आणले आहेत आम्हाला काही फुलं देण्यासाठी सांगा त्यावेळेस आईने सांगितलं अरे बाळू वाटून वाटून फुले घेऊन टाका आपल्याला काही आणि त्यांना काही फुले देऊन टाक त्यावेळेस बाळूने ते फुलं आईच्या हातात दिले आणि आईच्या हातामध्ये फुलं दिल्यानंतर आईने ते फुलं पाहिले तर आईला फुलं बघितल्यानंतर काहीच वाटलं नाही पण प्रत्यक्षात बाळूच्या एका हातामध्ये त्या कळ्या होत्या ज्यावेळेस कळ्या आईने आई पाहिल्या त्यावेळेस आई बाळूवर चिडली आणि आईने सांगितलं बाळू ह्या मुक्या कळ्या असतात त्या मुक्या कळ्यांना कधीच मारायचं नसतं मुक्या कळ्या कधीच काढायच्या नसतात या जर मुक्या कळ्याचा असाच आपण जर जीव घेतला तर नैसर्गिक संकट आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही हे मुक्या कळ्याला आपण कधीच मारायचं नसतं मला या ठिकाणी एवढं सांगाय सांगावंसं सा वाटतं की ज्या जन्मताच आपण जर कळ्या मारल्या त्यांना जर भारूनच नाही दिलं तर त्यांना ही जग कसं भारणं येणार म्हणून प्रत्येक कळीला हक्क आहे फुलण्याचा हक्क आहे फुलण्याचा प्रत्येक कळीला आपल्याला जीवन जगत असताना हक्क असला पाहिजे कारण कळीच ही खऱ्या अर्थाने आपल्या आईबापाचं जीवन उज्ज्वल आणि भविष्य ठरवित असते आई वडिलाला मुलांनी घरामध्ये घरातून बाहेर हाकलून दिलं आणि मग मुलीने फोन केला बाबांना बाबा, बाबा तुम्हाला घरामध्ये तो राहून देत नाही का दादा तुम्ही माझ्याकडे या दुसऱ्याच्या घरचे क भांडे घाशील दुसऱ्याच्या घरचे मोल करेन म्हणून काम करेल बाबा पण तुम्हाला घराच्या बाहेर कधीच हाकलून देणार नाही बाबा तुम्ही माझ्यापशी येऊन राहा बघा ही मुल हीच अवस्था हीच मुलगी जर आम्ही कळीतूनच उपटून टाकत असो तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये बापाची अडचण नेमके कुठं असेल तर त्यांना वृद्ध आश्रमाशिवाय पर्यायच होणार नाही म्हणून वृद्धाश्रमातली संख्या कमी होण्यासाठी खऱ्या अर्थाने त्या कळीला आपण जन्म घातला पाहिजे कळीचा जन्म वाढून दिला पाहिजे गावामध्ये फेरपटका करत होतो आणि फेरपटका करत असताना मला एका माझ्या मित्राच्या घराची आ, का आवाज आला घरातून कुजबूज चालू होती कशाची कुजबूज चालू होती तर भय स्वतःच्या बहिणीच्या लग्नाची चा कुजबूज चालू, आत चालू चा होती आतमध्ये घरामध्ये शिरलो आणि शिरल्यानंतर ती लग्नाची चर्चा चालू होती मुलीचं वय फक्त सोळा वर्ष म्हणजे इयत्ता दहावीमध्ये ती मुलगी होती शिक्षणा शिकायची इच्छा असतानासुद्धा त्या घरच्यांनी त्यांच्या मानसिकतेमुळे त्या मुलींना शिकून नाही दिलं सोळाव्या वर्षी त्या मुलीला संसार करावा लागला आणि तो उघड्या डोळ्याने मी तो संसार पाहिला तर आश्चर्यचकित होण्यासारखं एवढी गोष्ट आहे की त्या मुलीलासुद्धा की इतकं सहन आणि अत्याचार त्या प्रपंचामध्ये फक्त ज्या दृष्टीने ज्या डोळ्याने योबाविष्य पाहायचं होतं त्याच डोळ्याने आता स्वतःचा संसार पाहावा लागला एवढी दुर्दैवाची गोष्ट या कळीला होत आहे ही कळी उमगलायच्या अगोदर तिला जग पाहण्याच्या अगोदरच आपण मारून टाकण्याचा प्रयत्न करत असो तर कधी उमगलणार कारण एका ठिकाणी कवी ना सांग आई मला कोण वाचवणार तुझ्या विना जन्माशी मला कोण घालणार आणि म्हणून ही जी जी ती जी आपल्याला कळी आहे ती उमगळून द्यायची असेल तर फक्त या ठिकाणी तुम्ही पुरुषालाच जबाबदार धरत असाल तर हे चुकीचं आहे त्याच बाबतीमध्ये स्त्रियालासुद्धा आपण जबाबदार धरलं पाहिजे घरातलं जे सासू आहे त्या सासूला नेहमी वाटतं की माझ्या वंशाला दिवा असला पाहिजे आणि वंशाला दिवा असण्यासाठी गर्भातच त्या मुलीचा गर्भ गर्भपात केला जातो आणि म्हणून या ठिकाणी स्त्रीही तेवढीच कारणीभूत आहे आणि पुरुषसुद्धा तेवढंच कारणीभूत आहे आणि म्हणून ही सगळी जर आपल्याला मानसिकता बदलायची असेल या समाजामध्ये जर मुली जर जन्माला घालायची असतील तर या समाजामधले स्त्रीची आणि पुरुषाची जोपर्यंत मानसिकता बदलत नाही तोपर्यंत आपण ही मुलगी मोठी होऊ शकणार नाही त्या कळीला लाभारू शकणार नाही म्हणून स्त्रीच्या आणि पुरुषाची ज्यावेळेस मानसिकता बदलेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने मुली जन्माला येतील